त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप तुझं काम नाही आहे. पगारी नेता आहेस तू, सामन्यातून पगार घेतोस, तुपकट नाही अधिक हे कमवतोस ओव्हरटाईम करून. तेव्हा मित्र हो, संजय राऊत का ईडीच्या प्रवीणच्या चौकशी राऊतच्या चौकशीनंतर आता आपण पण अडचणीत आहोत, आपल्याला पण आज उद्या अटक होणार, अनिल परबला तर होणार आणि आपल्यालाही होणार. आणि म्हणून साडेतीन नेत्याशी भाजपचे यांना आज घालणार, तर एकाचं तरी नाव सांग ना, नाव सांग ना. आम्ही सांगतो ना, तुझी नाव सांगितलं, अनिल परब सांगितलं, अजून बाकीचे सांगतो, पेंडिंग ठेवतो, तू सांग ना. आज राज्यामध्ये हे विषय का आणताय संजय राऊत? जनतेने लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न एक वेळेला आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरायचे. मी सातबारा कोरा करीन, सत्ता द्या. सत्ता दिली कोरा नाही तो सातबारा दिसत नाही आता कोणाचा, कोरा तर सोडाच. शेतकऱ्या नुकसान भरवे एकरी 50,000 रुपये मी देईन. किती दिले तो GDP वर, पर कॅपिटा इन्कम वर बोलताय हे सरकार? बांधवनो 20-21 पेक्षा 21-22 पर कॅपिटा इन्कम खाली आलं, खाली आलं. एक तो कागद द्या. दोन लाख दोन हजार एकशे तीस होतं दरडोई उत्पन्न, ते 1,88,784 आलं. काय पुण्यही बघायची याची पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न. बोला ना म्हणा, विकासावर बोला, विकासावर बोला. ते बोलत नाही माणूस. म्हणून मेन विकासाचा जनतेचे प्रश्नाचे विषय. अहो आत्ता काल लोकसत्तेने बातमी दिली, आरोग्य खात्याला पैसे नाही का? दादा आम्ही नाही बोलत, लोकसत्ताने दिली बातमी. बातमी ती आहे, द्या हे बातमी. राज्याच्या आरोग्य विभागाला निधी अभावी अत्यव्यस्त. बघा, अरे याच्यावर काहीतरी बोल. कोठा म्हणतो, स्वतःला अभ्यास स्वतःच म्हणतो. राज्याची दयनीय अवस्था आहे, लोकांचे प्रश्न सोडत नाहीत, एसटीचा संप मिटत नाही, बेकारी वाढते. मी एमएसएमईचा मंत्री आहे, किती पत्र वाढवली, 2 पत्र वाढवली एमएसएमईच्या माध्यमातून. उद्योग द्या, रोजगार द्या, उत्पन्न राज्याचं वाढवा, काय उत्तर नाही. इंडस्ट्री मिनिस्टर पत्राचाळीतून बंगल्यात गेले, त्या पत्राचं नाव गाजतंय ना त्याच. काल त्याच्यावर पण तो काय नाव त्याचं रे, कुंभूत काय, कुंभूत त्याने तर सांगितलं 25,000 बघा हा चेक ह्याला दिला संजय राऊतला. बोल आता, वेगळ्या संस्थेवर ट्रस्टवर पैसे जमवायचे, इकडे काय नाही ना. मी संपादक पत्रकार आणि दुसऱ्या बाजूला छापखाना. आणि मग शिवसेनेची गोडवी गाणार काय? उद्धवजीने कळत नाही तुम्हाला सुरू लावतोय. आणि त्याला माहिती आहे आज ना उद्या जागा खाली जाणार. आता शिवसेनेत कोण नाही, मी आहे. पहिल्या शिव्या दिल्या, बाळासाहेबांवर टीका केली, उद्धवजींवर टीका केली, आणि आता गोडवी गातो, आणि आता नेता झाला, आणि आता पदाची अपेक्षा डायरेक्ट मुख्यमंत्री. आत्ताच घाम फुटतो, एक आरोप झाला, अजून बरंच काय निघायचं आहे, सगळ्यांचंच निघायचं आहे. ईडीशी बोलू नको, तुडी विडी प्याला लावतील. आपली कुवत कुणी, मी कोणाला घाबरत नाही, शिवसेना कोणा. अरे तू आलास कधी रे बाबा, शिवसेनेच्या जन्मानंतर 26 वर्षानंतर आला शिवसेना. शिवसेने हो, शिवसेना बांधताना तू कुठे होता? आम्ही तरी होतो, लोकांकडून पैसे जमवून आम्ही जमा केले.
काय आमचं नाव तिथे काढा शोधून, तुझे 5 पैसे तरी आहेत का शिवसेना भवनासाठी? अरे आम्ही एवढं केलं म्हणून आता सत्ता आहे, एक तरी केस तुझ्यावर? बाळासाहेबांना शिवसेना कोण बोलला? कोणाच्या कानफडत मारलं संजय राऊतनी असं कधी ऐकलं आलं पेपरमध्ये? पण काय जसा भाई बोलतो तसा काल बसून मफलर सारखी इकडून तिकडे मध्येच घाम पुसतो त्यात मफलरनी. ए उष्ण अवसान कशासाठी पण? ए उष्ण अवसान तुझ्यात नाही तो घर, तुझा रग लागतो, रक्त लागतं तसं, तुझं काय नाही आहे, भेसळ आहे. त्यामुळे त्यांनी हे आरोप जे केले आहेत ते मी सांगतो भिडबुडाचे आरोप आहेत, त्याकडे कुठला एव्हिडन्स नाही. तो मग आमचा किरीटवर असू द्या, फडणीसांवर असू द्या, मात्र या सरकारने जास्त BJP च्या कार्यकर्त्यांना यांना मागे लागल्यास यांचे सगळे वावाडे पुराव्यानं सकट आम्ही देणार. आणि आम्हाला द्यायला दिलेलं जायला नको, आम्ही मंत्री आहात, आम्ही ED VD कडे CBI कडे पोचू. मग पळता होईल थोडी वेळ. माझ्याकडे काही हेडला नाही, मुद्दाम वाचून दाखवतो. कुठे होई लोकप्रभाचे पुढे ठेवलं हे काढलं ह्याच्यात आहात. शरद पवारांना NDA त घुसू देणार नाही उद्धव ठाकरे, आता सोबत बसले आहेत.